महाराष्ट्र राज्याची परंपराच राहिलेली आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले, जसं की किल्लारीचा भूकंप होता, मुंबईमध्ये झालेल्या 26/11 हल्ला होता, किंवा रेल्वेमध्ये झालेले 16 बॉम्बस्फोट होते, अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष या दोघांनी हातात हात घालून कामं केली. त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्ष नेता म्हणून अशा संकटामुळे कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहे ते विरोधी पक्ष नेत्यांकडून अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे व्यक्त केली आहे. ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र संकटामध्ये आला किंवा असे आकस्मिक प्रसंग उद्भवले, जसा किल्लारीचा भूकंप होता, मुंबईमध्ये झालेला 26/11 बॉम्बस्फोट होता, मुंबईमध्ये अगदी 16 बॉम्बस्फोट हे लोकलमध्ये झाले तो विषय असेल, अशा अनेक विषयाच्या वेळेस राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी हातात हात घालून काम केलं. त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षामध्ये होतो, मी विरोधी पक्ष नेताही होतो, परंतु अशाच ठिकाणी संकटाच्या समयी असा कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही कधी खेळला नाही. देवेंद्रजी जे करता आहे, मला वाटतं एका विरोधी पक्ष नेत्याकडून हे अपेक्षित नाही आहे.